नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक नरेश पवार आपलं सर्वांचं स्वागत करतो इयत्ता अकरावीला आपण आर्ट शाखेमध्ये प्रवेश केला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद आपले जे कॉलेज आहे लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय जिथे आपण आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही विषयांचा अभ्यास शिक्षण घेतो त्याला आज आपण पंचवीस वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले आपले कॉलेज आहे आणि एक नावलौकिक असलेल्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश भेद घेतलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे स्वागत करतो आज आपण आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात करीत आहोत मागच्या आठवड्यामध्ये मी आपल्याला समाजशास्त्र विषयाबद्दलचे गुणदान तक्ता वगैरे पाठवलेले होते ते तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायला सांगितले होते तर या व्हिडिओमध्ये आपण समाजशास्त्र या विषयाबद्दलची थोडक्यात माहिती आणि पुस्तकामधील पुस्तका प्रस्तावना आपण आज पाहून घेऊया समाज म्हटलं तर आता तुम्हाला पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच काही गोष्टी दिसून येतील कुटुंब संघर्ष सिद्धांत गुन्हे समुदाय धर्म शहर समानता वर्ग नैसर्गिक आपत्ती लिंगभाव प्रसारमाध्यमे संस्कृती सामाजिक नियम अशा अनेक मुद्द्यांची इथं तुम्हाला नावं दिसतील पण हे एक एक शब्द आपल्याला समजून घेण्यासाठी सखोल अभ्यास करावा लागेल आता आपण क्षमता आणि विधानांकडे पोचूया अकरावीमध्ये तुम्हाला एकूण आठ धडे आहेत मग या प्रत्येक धड्यामध्ये आपण काय काय गोष्टी शिकून घेणार आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बारावीला नवीन अभ्यासक्रमानुसार सहा धडे आहेत पण अकरावीला मात्र आठ आहेत तर हे आठ जे आहेत ते कशा प्रकारे आहेत ते आपण इथं पाहूया स प्रकरण एक मध्ये समाजशास्त्राची ओळख आहे प्रकरण दोन पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान आहे प्रकरण तीन समाजशास्त्रीय मूलभूत संकल्पना प्रकरण चार, चार न, सामाजिक संस्था आता प्रकरण चारपर्यंतचा अभ्यासक्रम आपल्याला सामायिक परीक्षेमध्ये येतो त्यानंतरनं प्रकरण पाच संस्कृती प्रकरण सहामध्ये सामाजिकरण प्रकरण सातमध्ये सामाजिक स्तरीकरण आणि प्रकरण आठमध्ये सामाजिक परिवर्तन आता या ठिकाणी जे आपले आठ प्रकरण आहेत यांनाच आपण विस्तृत स्वरूपामध्ये जाऊन बारावीमध्ये आपण अभ्यास करतो बारावीमध्ये या ठिकाणी जे आपण सामाजिक संस्था आहेत प्रकरण चारमध्ये याच सामाजिक संस्थांचा सा देखील आपण अभ्यास बारावीमध्ये जाऊन करतो त्या ठिकाणी काही संस्थांचे प्रकार आपल्याला बदलतात भारतीय समाजाचे वर्गीकरण म्हणून बारावीला आपल्याला प्रकरण दोन आहे तर त्यामध्ये आपण भारतीय आदिवासी समुदाय ग्रामीण समुदाय आणि शहरी समुदाय यांचा अभ्यास करतो अकरावीमध्ये आपण समाजशास्त्रीय मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पनांमध्ये आपण समुदाय समाज समूह अशा अनेक संकल्पनांचा अभ्यास करतो पण तिथं थोड्या स्वरूपात आपल्याला माहिती मिळते पण तीच बारावीला आपण समाज याबद्दल समुदायाबद्दल विस्तृत माहिती घेतो अकरावीमधील आपला जो सामाजिक स्तरीकरण सामाजिक परिवर्तन हे सात आणि आठ नंबरचे धडे जे आहेत त्यांच्याबद्दल आपण बारावीमध्ये अभ्यास करतो भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया आणि भारता भारतातील सामाजिक चळवळी या धड्यांचा संबंध आपल्याला बारावीमधील प्रकरण सहा पाच आणि चारमध्ये आपल्याला दिसून येतो भारतीय सामाजिक समस्या जी आपल्याला प्रकरण सहामध्ये बारावीला आहे त्याबद्दल इथं आपल्याला थोडक्यात माहिती मिळते अकरावीमध्ये आता काही इतर गोष्टी पाहूया प्रकरण एकमध्ये समाजशास्त्राची ओळख यामध्ये आपण समाजशास्त्राचा अर्थ स्वरूप आणि उदय स्पष्ट करता येणे म्हणजे प्रत्येकाला समाजशास्त्राचा अर्थ समजायला पाहिजे त्याचे स्वरूप आणि त्याचा उदय कधी झाला कसा झाला कोणकोणत्या समाजशास्त्रज्ञांनी भारतीय आणि पाश्चात्य देशातील कोणकोणत्या समाजशास्त्रज्ञांनी यामध्ये योगदान केले याबद्दल आपल्याला इथे माहिती मिळते समाजशास्त्राचे महत् महत्व व उपयोगिता यांचे चिकित्सा करता येणे जे तुम्हाला समाजशास्त्र खरंच महत्त्वाचे आहे का ते कशा पद्धतीनं महत्त्वाचे आहे आणि त्याला आपल्याला समाजामध्ये कुठे कुठे उपयोगिता त्याची प पडते याबद्दल आपल्याला इथं माहिती घ्यायची आहे प्रकरण दोनमध्ये पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान या प्रकरणामध्ये आपण पाश्चिमात्य शास्त्रज्ञ आणि भारतातील शास्त्रज्ञ यांनी कोणकोणत्या संकल्पना मांडल्या त्यांचे वेगवेगळ्या व्याख्या त्या त्या संकल्पना आणि त्यांनी दिलेले सिद्धांत याबद्दल आपल्याला माहिती मिळते तर आज आपण प्रकरण एक कडे जाऊया प्रकरण एक समाजशास्त्राचा परिचय आता यामध्ये समाजशास्त्र व्याख्या आणि स्वरूप समाजशास्त्र उगम आणि व्याप्ती समाजशास्त्राचे महत्त्व असे तीन मुद्द्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे तर त्यापैकी पहिला आपण आज पाहत आहोत समाजशास्त्राची व्याख्या आणि स्वरूप पहिल्या प्रकरणामध्ये आपण समाजशास्त्राचे एक स्वतंत्र विद्याशाखा कशी आहे हे शिकणार आहोत समाजशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती याचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा हा या प्रकरणाचा उद्देश आहे युरोपमध्ये अठराव्या व एकोणीसाव्या शतकातील सामाजिक भौतिक परिस्थिती आणि समाजशास्त्राचा उगम यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न या प्रकरणात केला गेला आहे विद्याशाखा म्हणून समाजशास्त्राचा उगम युरोपमध्ये झाला समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून एकोणीसाव्या शतकाच्या मध्यात उदयास आली समाजशास्त्राच्या उदयानंतर मानवी समाजाचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन बदलला समाजशास्त्र हे एक स्वतंत्र ओळख असलेले नवीन सामाजिक शास्त्र म्हणून उदयाला आले समाजशास्त्र हे प्रामुख्याने मानवी समाजाचा अभ्यास करते म्हणून समाजाचे शास्त्र अशी त्याची ओळख निर्माण झाली समाजशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे त्याची स्वतंत्र ओळख आहे म्हणून आज जगात सर्वत्र समाजशास्त्राचे महत्व आणि व्यावहारिक उपयुक्तता निर्विवादपणे मान्य होत आहे समाजशास्त्राचे मुख्यत्वे करून मानवी जीवन त्यानंतरनं मानवी क्रिया यांचा अभ्यास केला जातो मानवी समाजाचा उदय विकास आणि मानवी समाजाची संरचना आणि कार्य यांच्या अभ्यासाला महत्त्व दिले जाते सामाजिक जीवनातील विविध घटकांमधील परस्पर संबंध आणि अवलंबनाचा विचार समाजशास्त्र करते हे शास्त्र समाजातील स्थिरता आणि परिवर्तन उत्क्रांती आणि क्रांती या घटकांवरही प्रकाश टाकते समाजशास्त्र हे स्वतंत्र समाज सामाजिक शास्त्र असून सामाजिक घटनांचा शास्त्रीय अभ्यास करते थोडक्यात हे एक सामाजिक संबंध व सामाजिक वर्तनाचं अध्ययन करणारे शास्त्र आहे आता जे काही नवी नवीन नवीन शब्द तुम्ही ऐकलात तर या सर्व शब्दांनुसार तुम्हाला असे वाटते की हे काहीतरी नक्कीच वेगळे आहे जे आपण आजपर्यंत कधी ऐकलं नाही परिवर्तन उत्क्रांती क्रांती परस्परावलंबन परस्पर संबंध सामाजिक जीवन हे जे काई शब्दा हे काही शब्द आहेत हे आपल्याला काही वेळेला जरा वेगवेगळे वाटतील पण ज्यावेळेला आपण समाजशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात करतो तर त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टी अशा वाटतात की हे आपल्या रोजच्या गोष्टीपैकी आहेत पण आपल्याला या माहीत नव्हत्या आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मानव म्हणून जगत जगत असताना आपल्याला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते या समस्यांची उत्तरे पूर्वी आपण अंदाजाने देत होतो परंतु आता या प्रश्नांची उत्तरे पद्धतशीरपणे अभ्यास करून संशोधनाद्वारे दिली जातात गेल्या शतकामध्ये मानवी वर्तन आणि मानवी समाजाचा अभ्यास करण्याकरिता शास्त्रीय पद्धतीचा वापर सुरू झाला यामध्ये समाजशास्त्र या ज्ञानशाखेचा उदय झाला आता आपण असं पाहिलं की कोणी हे अंदाजाने पण उत्तरं देतात गावात मुलं किती आहेत तर ते म्हणतात असतील एक दहा हजार कोण म्हणेल असतील एक लाख काही जणांना असं असते की गावाची लोकसंख्याच वीस तीस हजार असते आणि मुलं किती गावात म्हणलं की पन्नास हजार म्हणतात का तर ते ढोबळमानाने उत्तरं देत असतात पण त्या वस्तू गोष्टीबद्दल प्रश्न विचारल्यावर जर त्याचा आपण सखोल अभ्यास करून पद्धतीनुसार स्टेप बाय स्टेप त्याबद्दल माहिती घेऊन पूर्ण गावामध्ये आपण प्रत्येक वार्ड वाईज सर्वे केला आणि त्यानुसार लक्षात आलं की या मानातील बारा वर्षाखालील एवढी मुले आहेत अठरा वर्षाखालील एवढी मुले आहेत आणि पाच वर्षाखाली एवढी मुले आहेत असे प्रत्येक वार्ड वाईज माहिती गोळा करून सर्वे करून प्रत्येक घरोघरी जाऊन चौकशी करून आणि त्यानंतरनं ज्याला आपण म्हणतो सगळी माहिती संकलित करून आपण ज्यायला उत्तर देतो की गावामध्ये ये पाच वर्षाच्या खालील इतकी या एवढी संख्येची मुले आहेत त्यात मुले इतकी आहेत मुली इतकी आहेत त्यानंतरनं बारा वर्षातील आतील त्यानंतरनं अठरा हे जे काही आपण अहवाल मांडणी करतो तर याला आपण म्हणतो की शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण माहिती संकलन करून पद्धतशीरपणे त्याची मांडणी केली म्हणून समाजाचा ज्यावेळेला आपण पद्धतशीरपणे अभ्यास आप करतो तर त्यावेळेला त्याला म्हटलं जातं की समाजशास्त्र आता समाजशास्त्र हा शब्द लॅटिन शब्द असून सोशियस आणि ग्रीक शब्द लॉगस अशा दोन शब्दापासून बनला आहे सोशियस याचा अर्थ सवंगडी सहकारी सोबती असा होतो तर लॉगचा अर्थ विज्ञान किंवा पद्धतशीर अभ्यास होतो थोडक्यात समाजशास्त्र म्हणजे समाजाचे विज्ञान होय आता समाजशास्त्राच्या काही व्याख्या जर आपण पाहायचे म्हटले तर समाजशास्त्र हे एक समाजाचे शास्त्र असून यात सामाजिक संबंध आणि मानवी समाजाचा अभ्यास केला जातो तसेच सामाजिक संबंध त्याचे प्रकार विविधता सामाजिक समूह सामाजिक संरचना सामाजिक दर्जा सामाजिक नियमने सामाजिक समस्या समाजाचे बदलते स्वरूप इत्यादी अनेक गोष्टींचा आपण यात अभ्यास करतो तर सामाजिक घटनांचा शास्त्रीय अभ्यास समाजशास्त्राची अचूक व्याख्या समजून घेण्यासाठी आपल्याला समाजशास्त्र हा शब्दाची व्युक्ती कशी झाली हे देखील समजावून घ्यावी लागेल फ्रेंच तत्वते ऑगस्ट कॉम त्यांनी समाजशास्त्राचा जनक म्हणून संबोधले जाते सोशोलॉजी हा शब्द अठराशे एकोणचाळीसमध्ये प्रथम वापरल्याचे श्रेय ऑगस्ट कॉम त्यांना दिले जाते त्यांनी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला या ग्रंथाच्या चौथ्या चा आवृत्तीत त्यांनी प्रथम समाजशास्त्र ही संज्ञा वापरली लॅटिन भाषेतील सोशियस आणि ग्रीक भाषेतील लॉगस या शब्दापासून सोशियोलॉजी ही संज्ञा तयार झाली सोशियस म्हणजे सहकारी किंवा सहयोगी होय कालांतराने सोशियस हा शब्द समाज या अर्थाने वापरला जाऊ लागला लॉगस म्हणजे शास्त्र किंवा अभ्यास म्हणजे समाजशास्त्राचा शब्दशा अर्थ समाजाचे शास्त्र असे होतो सुरुवातीला कॉम त्यांनी या शास्त्रीय सामाजिक पद पदार्थ विज्ञान ही संज्ञा वापरली नंतर त्याला समाजशास्त्र हे नाव दिले गेले त्यांनी सामाजिक घटनांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे समाजशास्त्र हे नवीन शास्त्र शोधले तर मुलांना आपण या व्हिडिओमध्ये आज समाजशास्त्राचे स्वरूप नेमके काय आणि समाजशास्त्र हा शब्द कसा निर्माण झाला कुणी ऑगस्ट कॉम म्हणजे जे जे शा समाजशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी ज्यांना समाजशास्त्राचे फादर ऑफ सोशलॉजी म्हणजे समाजशास्त्राचे जनक संबोधले जाते त्याबद्दल आपण माहिती घेतली पुढील व्हिडिओमध्ये आपण समाजशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या आणि व्याख्या समजून घेऊया अर्थ आणि व्याख्या आपल्याला लक्षात येतील धन्यवाद